चिकोडीच्या बी ए ऑफिस समोर उग्र आंदोलन छेडणार अशोक कुमार असुदे कोडणी येथील शाळा क्रमांक दोन ला ठोकले टाळे कोडणी माळबाग येथे मराठी मुलांची शाळा नंबर दोन या शाळेत छत्तीस इतकी मुलांची पटसंख्या असून तीन शिक्षकांची मंजुरी असून देखील गेल्या चार वर्षापासून फक्त एकाच शिक्षकावर शाळा सुरू असल्याची माहिती पालकांनी दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांनी दिली होती या गोष्टीची दखल घेऊन येथील शाळेला कुलूप लावून ठाळे ठोकण्यात आले यावेळी एस डी एम सी कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अशोक कुमार असोदे म्हणाले गेल्या चार वर्षापासून फक्त एकाच शिक्षकावर शाळा सुरू ठेवलेली आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बौद्धिक विकास कमी होत असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे मुलांची पटसंख्या छत्तीस असून तीन शिक्षकांची मंजुरी असून देखील उर्वरित दोन शिक्षक का दिले नाहीत म्हणजे यात पण संबंधित शिक्षण अधिकारी जातीयता करत आहेत हे दिसून येत आहे कारण ही शाळा एस सी कॉलनी मध्ये आहे आणि शंभर टक्के मुले सी असल्याने संबंधित अधिकारी एक प्रकारे जातीयतेचा डाव रचण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आरोप अशोक कुमार असुदे यांनी केला येत्या तीन दिवसामध्ये शिक्षक दिले नाहीत तर चिकोडीच्या बीओ ऑफिस समोर उग्र आंदोलन छेडणार असा इशारा अशोक कुमार असुदे यांनी दिला शिक्षक दिला नसल्याबद्दल आता जमलेला कोडणी येथे शाळा नंबर दो दोन चे सर्व पालकवर शाळा कसं चालवायचं चुकून बी ए अधिकारीचं किंवा डी पी साहेबांचं मिटिंग असेल तर एक शिक्षक शाळाला कुलूप घालून सुट्टी देऊन मिटिंगला जायला लागते त्या शिक्षक शिक्षण अधिकारी यांनी विचार करायला पाहिजे होत आणि कन्नड शिक्षक कंपल्सरी द्यायला पाहिजे हे सीमा भाग आहे मुलं कन्नड सुद्धा शिकायला पाहिजे चौतीस ते पस्तीस मुलं असून कायदेशीर मंजुरी तीन शिक्षक असून फक्त एक शिक्षक आहेत आणि अजून अतिथी शिक्षक देखील आले नाही म्हणून आज सगळ्या घेऊन आम्ही या शाळेला कुलूप घालून आम्ही आज निदर्शन व्यक्त केलेले हे बीओ अधिकारी डी पी आयनी आणि जिल्हा जिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांनी हे प्रत्यक्ष विशेष लक्ष देऊन आणि दोन शिक्षक देण्याची व्यवस्था करावी जर करता ती दिवसात सोमवार मंगळवार पर्यंत जर दिला नाही तर हा मोर्चा चिक्कोडीच्या बीओ ऑफिसला जाऊन बीओ ऑफिस कचेरीला बीओ ऑफिसला मी बुधवारी किंवा गुरुवारी कुलूम घालायचं चॅलेंज देतो म्हणून आज सर्व कोणी भागाचे ह्या पालकांना यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एफ oh, वाय इनामदार एस डी एम सी कमिटी अध्यक्ष रोहित माने उपाध्यक्ष विक्रम माने महेश चव्हाण सचिन माने सुनील माने जितेंद्र चव्हाण लाला माने संदीप माने दीपक माने गोपाळ माने सुहास चव्हाण दीपाली माने गीता कांबळे नवनाथ माने सागर माने चंद्रकांत माने सेतू माने बसू माने यांच्यासह माने कॉलनी येथील नागरिक सर्व पालक वर्ग उपस्थित होते